भीमराव लोणारे आयडियल टिव्ही न्यूज आणि डब्ल्यूएच मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी संविधान चौकात आहे आणि संविधान चौकात आपण बघू शकता भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चाच्या वतीने संविधान चौकामध्ये आक्रोश मोर्चा आलेला आहे. नेमकी त्यांची काय मागणी आहे आपण जाणून घेऊया. काय नाव आहे सर तुमचं? ऍडव्होकेट सचिन निमगडे. काय मागणी आहे? हमारी मागणी आहे ऑनलाईन गेम बंद करणार आहे. ये जो शासन सरकार ने जो यहाँ पे जो ऑनलाइन गेम की परमिशन दी है, बड़े बड़े सेलिब्रिटीज को यहाँ पे एडवर्टाइजिंग के लिए उनको प्रमोट करते हैं और शासन उसको सहायता करते हैं, तो इसके लिए ऑनलाइन जो गेम है रम्मी, जैसे कि रम्मी वगैरह वैसे जो ऑनलाइन गेम है वो पूरे ऑनलाइन गेम बंद होना चाहिए, ये हमारी मांग है. और शासन और ये जो बेरोजगार है इनको रोजगार चाहिए, साथ में इनको भत्ता, अगर रोजगार नहीं दे सके तो उनको भत्ता चाहिए, मंथली भत्ता, तो वो ऐसे भी हमारी मागणी है. ऑनलाइन गेम बंद व्हायला हवं अशी मागणी आहे. बेरोजगारी जी आहे ती दूर व्हायला पाहिजे अशी एकूणच मागणी केली जात आहे. काय नाव आहे तुमचं? मी हर्षवर्धन शेंडे. कसल्या संदर्भात हा मोर्चा आहे? भारतीय युवा मोर्चा आणि भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून जन आक्रोश महामोर्चा आहे. भारतीय बेरोजगारी सोबत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जे आत्महत्या करून राहिले मुलं, त्या संदर्भामध्ये असे 15 मुद्दे घेऊन भारतीय बेरोजगार मोर्चा मैदानात उतरलेला आहे. बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे देशामध्ये. बेरोजगारी हदसे ज्यादा वाढलेली आहे. रोज 38 बेरोजगार आत्महत्या करतात. एनसीआरबीचा रिपोर्ट आहे हा, माझा नाही, भारत सरकारचा रिपोर्ट आहे. त्यानुसार सेकंडली ऑनलाईन गेमच्या माध्यमातून जे आत्महत्या करून राहिले ते कमी वयाचे मुलं आहेत. त्यासाठी सरकारने यावर पाऊल उचलले पाहिजे, पण सरकार झोपलेली आहे. त्यासाठी हा जन आक्रोश महामोर्चा. आपण बघू शकता हा इथे हे फलक दाखवा. हे फलक हे बघा, जे तरुण आहेत ते याच्या आळी गेलेले आहेत. हे जाहिरात करताना हे ख्यातनाम असे कलावंत दिसत आहेत. हे बंद व्हायला पाहिजे, ऑनलाईन गेम बंद व्हायला पाहिजे अशी मागणी आहे. काय सांगा, तुमचं नाव सांगा? मेरा नाम सिद्धांत कुमार मौर्य है. मैं राष्ट्रीय प्रभारी भारतीय बेरोजगार मोर्चा, जो आज मेरे नेतृत्व में यह महाराष्ट्र राज्य स्तरीय बेरोजगार मोर्चा के बैनर तले तथा युवा मोर्चा के बैनर तले यह राज्य स्तरीय बेरोजगारी के विरोध में और ऑनलाइन गेम के विरोध में ऐसे 15 मुद्दों को आधार बना करके हम लोग आज राज्य स्तरीय विरोध जन आक्रोश रैली निकाल रहे हैं. एकूणच सांगायचं झालं तर ऑनलाईन जो गेम आहे त्याच्या विरोधामध्ये आज हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगाल तुम्ही, तुमचं नाव सांगा? माझं गाव विश्रोळी, मी विश्रोळी इथे आली आहे. आम्ही आक्रोश मोर्चा म्हणून इथं हे झालेलं आहे सगळ्यांसोबत. आता मला सांगा सर, हे शिकवा शिक्षणाबद्दल शिकवासाठी कष्टकऱ्याचे लेकरांनी शिकवासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नसते. शेतकरी पोटात पोट करून शाळा शिकवते आणि बेरोजगार एवढे पडले आहे की शिक्षणासाठी त्यांना बेरोजगारी बळोपा विकाची भाडी आलेली आहे. म्हणून लेकरांचं आहे ना भविष्य चांगलं सुदृढ झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे. ऑनलाईन गेममुळे अनेक जे लहान मुलं आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ऑनलाईन गेम बंद करण्यात यावा, देशातील बेरोजगारी दूर करण्यात यावी या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा जो आहे हा भारतीय बेरोजगार मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने काढण्यात आलेला आहे संविधान चौकामध्ये. तर आपण बघत राहा आय बी एम टीव्ही 9 न्यूज WHNews. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.